उद्या इस्लामपूर या ठिकाणी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः अजित पवार उद्या इस्लामपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात अजितदादा गटाचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष केदार पाटील यांनी एव्हीएन मराठीशी संवाद साधलाय. आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष माननीय केदार पाटील आहेत. त्यांच्याकडून जाणून घे की उद्या इस्लामपूर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहेत, तर त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने आखलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पाटील साहेब नमस्ते. हां नमस्ते. उद्या पहिल्यांदा इस्लामपूर शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत आहेत, तर काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन आपण केलं आहे? उद्या वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते होत आहे. उद्या इस्लामपूर तहसील कचेरी चौकात बालाजी आयकॉन बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष कार्यालय वाळवा तालुक्याचे ह्याचं आम्ही उद्घाटन घेत आहे. त्याची सगळी तयारी आता पूर्ण होत आलेली आहे. दादा येतील, उद्घाटन करतील, काही मार्गदर्शन करतील आणि एक अर्धा तास वेळ त्यांनी आमच्यासाठी दिलेला आहे. कितीचं टायमिंग असेल दादा, किती वाजता इस्लामपूर शहरात उपस्थित होतील? साधारण 3:30 ह्या वेळेत, दुपारी 3:30 दादा येणार आहेत. कोल्हापूरहून येणार आहेत ते. तिथून थेट इस्लामपुरात येणार, इथला कार्यक्रम करून पुढं विटा आणि सांगली असं त्यांचा दिवसभराचा. काय अपेक्षित आहे की किती लोक किंवा किती कार्यकर्ते उपस्थित राहू शकतात आपल्या कार्यक्रमाला? आम्ही तर आता पत्रिका माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकवाचा ह्या का उद्घाटनाच्या निमित्तानं नवीन पक्ष कार्यालय होतं आहे, नवीन वास्तूत आपण जातो आहे, त्यानिमित्त हळदी कुंकवाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळं भरपूर लोक आमच्या कार्यक्रमाला उद्या असतील असे आम्ही अपेक्षित करतो आहे. तर उद्या प्रथमच अजित पवार इस्लामपूरमध्ये एंट्री करतायत. गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूर मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातोय. मात्र याच जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना किती प्रतिसाद मिळतोय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.